नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता चाचणीचे काही सरावासाठीचे प्रश्न सोडवून पाहणार आहोत की हे प्रश्न मागील काही परीक्षांमध्ये विचारले गेले होते। तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न वाचूया। बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न सोडवताना पहिल्यांदा प्रश्न नीट वाचावा लागतो, तो समजून घ्यावा लागतो। आता बघा या ठिकाणी म्हटले दे न व सम ह श ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा व तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील दुसऱ्या व पाचव्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ते लिहा। आता या ठिकाणी आपल्याला हे किती अक्षरे दिले आहेत, 1 2 3 4 5 6 या अक्षरे दिलेली आहेत, बरोबर। आणि त्याच्यावरून काय करायचं, एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आपल्याला। बघा जमतोय का बरं, हे अक्षर वापरायचे आहेत आपल्याला आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे। इथं स वर अनुस्वार आहे, इथं कुठेही दुसरीकडे अनुस्वार नाहीये। बघा तर मग कोणता शब्द तयार होतो, बघा इथं संदेशवहन, संदेशवहन हा शब्द तयार होतो याच्यापासून, बरोबर। नंतर काय म्हटलंय, दुसरा आणि पाचवा अक्षर घ्या बाजूला आणि शब्द तयार करा। दुसरा अक्षर कुठलं आहे, दे। पाचवा अक्षर कुठलं आहे, 1 2 3 4 5 देह, बरोबर। आणि देह या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे। तर मित्रांनो देह म्हणजे शरीर आणि शरीराला समानार्थी शब्द आहे काया, म्हणून आपला हा पर्याय बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर, देह म्हणजे काया असं हे सोडवायचं आहे। आता पुढचा प्रश्न बघूया। पहा दुसरा प्रश्न काय आहे, 900, 146, 222, 522, 505, 503, 154, 151 आणि 133 वरील संख्यामालेत 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल। आता ही संख्यामाला जी आहे ना, त्यातल्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या पहिले आपल्याला शोधायच्यात आणि मग नंतर त्याचा चढता क्रम लावायचा आहे। आता एखाद्या संख्येला 3 ने भाग केव्हा जातो मित्रांनो, कसोटी काय आहे 3ची, तर त्या संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पटीत पाहिजे। तर पहिला बघा 9 आणि 0 9 9 आणि 0 9, 3 3 9, म्हणजे याला 3 ने भाग जातोय, बरोबर। आता याला जातोय का बघूया, 6 आणि 4 10 10 आणि 1 11, 3च्या पाड्यात काय 11 येत नाही, याला 3 ने भाग जात नाही। यातील अंकांची बेरीज करून पहा, 2 आणि 2 4 आणि 2 6, 3 2 6, 3 ने भाग जातोय। यातील अंकांची बेरीज करून पहा, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 3 3 9, अंकांची बेरीज 3च्या पाड्यात येते। इथं सुद्धा 5 आणि 1 6, अंकांची बेरीज 3च्या पाड्यात जाते, म्हणजे त्याला 3 ने भाग जाणार आहे। पुढे इथं 3 आणि 1 4, या 4 ही संख्या 3च्या पाड्यात नाही। इथं पुढे 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, ही सुद्धा संख्या 3 ने भाग जात नाही। आता इथं 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, याला 3 ने भाग जातोय, बरोबर। आता इथं आहे 133, 3 आणि 3 6, 6 आणि 1 7, अंकांची बेरीज 3च्या पाड्यात येत नाही, म्हणजे याला 3 ने भाग जात नाही। आता या संख्या मिळाल्या, त्यांचा आपण काय करूया, चढता क्रम लावूया। आता यातली सगळ्यात लहान संख्या कोणती आहे बघा, 105, 105 पेक्षा मोठी कोणती आहे, 222, बरोबर। 222 पेक्षा मोठी कोणती आहे, 351, बरोबर। त्याच्यापेक्षा मोठी कोणती आहे, 522, आणि सगळ्यात मोठी कोणती आहे, 900। आता विचारले आपल्याला मध्यभागी कोणती संख्या येईल, तर मित्रांनो मध्यभागी येते 351। इकडून 2 सोडल्या, इकडून 2 सोडल्या, मध्यभागी आली काय, 351, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे, ओके। आता पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न बघा काय आहे, ए पासून वाय पर्यंत आपल्याला संख्या अक्षरमाला दिलेली आहे आणि प्रश्न विचारलेला आहे ए पासून वाय पर्यंत। वरील अक्षरमालेतील उजवीकडून 25वे 12वे 22वे 18वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले अक्षर सांगा। आता उजवीकडची बाजू कोणती आहे, ए पासून ज्या बाजूला ए आहे ती बाजू उजवीकडची आहे का वाय आहे ती बाजू उजवीकडची आहे, आपला हात जो आहे ना उजवा ती बाजू उजवीकडची, आणि मग उजवीकडून कितवा अक्षर घ्यायचं आहे आपल्याला, 25वं। व 25वा अक्षर कोणतं येतं बघा, एका एका गाठात किती अक्षर आहेत, 5 5 अक्षर आहेत, मग 25वा अक्षर सोपा आहे, इथं 5 हे 5वं अक्षर, हे 10वं, हे 15वं, हे 20वं आणि हे कितवं असणार आहे, 25वं। 25वा अक्षर कोणतं आहे, ए। आता म्हटले 12वं, हे 5वं, हे 10वं,
बरोबर। आता 12 पर्यंत येताना 10 पासून पुढे 11 12 12 अक्षर आहे एन, हे ए आहे 25वं, 12वं अक्षर आहे एन। त्यानंतर आपल्याला म्हटले 22वं, उजवीकडून 22वं घ्यायचं आहे, 5 10वं 15वं 20वं 21 आणि 22, 22वं अक्षर आहे डी। आता म्हटले 18वं अक्षर घ्या, 5वं 10वं 15वं 16 17 18 कोणता आहे एच, 18वा अक्षर कोणता आहे एच। आता याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा या अक्षर घेऊन, तर तो अर्थपूर्ण शब्द तयार होतो एच ए एन डी, हँड। कोणता शब्द तयार होतोय, हँड असा शब्द तयार होतोय, आणि त्यातलं पहिला अक्षर कोणता आहे एच, कोणता आहे पहिला अक्षर एच, अशा पद्धतीने सोडवायचं आहे। आता मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 4। आता याच्यामध्ये जरा दोन प्रश्न आपण जरा थोडेसे वेगळे घेतलेले आहेत सराव हवा म्हणून। तर बघा, पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे, तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा। आता या ठिकाणी हे पहिलं पद आहे आणि त्याचा संबंध आहे दुसऱ्या पदाशी, हे तिसरं पद आहे आणि हे चौथं पद आपल्याला इथं शोधायचं आहे। आता पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये काय संबंध आहे बघा, इथं म्हटले मोर त्रिंबक पिंगळे प्रधान, तर मोर त्रिंबक पिंगळे प्रधान यांचा काय संबंध आहे बघा। तुम्ही गेल्या वर्षी शिवाजी महाराजांचा इतिहास शिकला आहात आणि त्याच्यामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं, तर मोर त्रिंबक पिंगळे ह्या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधान होते। तर मग निराजी रावजी कोण होते, न्यायाधीश होते का, मंत्री होते का, सुमंत होते का, अमात्य होते? तर मित्रांनो निराजी रावजी हे न्यायाधीश होते। मग निराजी रावजीचा संबंध कोणाशी आहे, न्यायाधीशाशी आहे, म्हणून चौथं पद न्यायाधीश येणार आहे आणि पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे। आता पुढचा प्रश्न, 21 जून म्हणजे आपल्याकडे सर्वात मोठा दिवस, हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद आणि चौथं पद आपल्याला शोधायचे प्रश्नचिन्हाच्या जागी। 21 जून म्हणजे आपल्याकडे सर्वात मोठा दिवस असतो, तर 22 डिसेंबर म्हणजे काय असतं, पहिला पर्याय आहे आपल्याकडे सर्वात मोठा दिवस असतो का 22 डिसेंबरला, दुसरा पर्याय आहे आपल्याकडे सर्वात मोठी रात्र असते का 22 डिसेंबरला, तिसरा पर्याय आपल्याकडे सर्वात लहान रात्र असते का 22 डिसेंबरला, की आपल्याकडे 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते 22 डिसेंबरला। तर मित्रांनो 22 डिसेंबरला आपल्याकडे सर्वात मोठी रात्र असते, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। आता पुढचा प्रश्न पाहूया, बघा, एका रांगेत विराटच्या उजवीकडे 15 मुले व डावीकडे 21 मुले उभे आहेत, याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या विनीतचा क्रमांक कितवा। आता विराट उभा आहे रांगेमध्ये आणि त्याच रांगेमध्ये विनीत उभा आहे, विनीत मधोमध उभा आहे आणि विराट कसा उभा आहे ते आपल्याला दिलंय। समजा इथं विराट आहे, समजा ही रांग आहे, बरोबर बरोबर, आणि इथं हा विराट उभा आहे, सॉरी इथं विराट उभा आहे, इथं वी म्हणतोय, इथं वी म्हणतोय विराट, हा विराट एक आहे आणि त्याच्या उजवीकडं इकडं किती मुलं आहेत, 15 मुलं आहेत, उजवीकडं 15 मुलं म्हणले, आणि डावीकडं किती मुलं आहेत, त्याच्या डावीकडं किती मुलं आहेत, 21 मुलं आहेत। एकूण मुलं मिळाली की आपल्याला मधला मुलगा शोधता येतोय। एकूण मुलं बघा, ही इकडची उजवीकडची 15, डावीकडची 21 आणि विराज 1, बरोबर, म्हणजे एकूण मुलं किती झाली, 5 आणि 1 6 6 आणि 1 7 2 आणि 1 3 एकूण मुलं झाली 37। आता विनीत कुठं उभा आहे, मधोमध, 37 मग मधोमध कसं शोधायचं, मधोमध कसं शोधायचं, मधोमध कसं शोधायचं, मधल्या मुलाचा नंबर कसा शोधायचा, 37 दोनने भागायचं, 37 आधीचा अंक आहे त्याला दोनने भागायचं, 37 नाही भागायचं, 36 दोनने भागायचं, बरोबर, 2 1 2 3 2 1 6 2 8 16 16 गेला 0 अर्धी मुलं केली किती झाली, 18, आणि मधला मुलगा त्याच्यापेक्षा एका पूर्ण संख्येने जास्त असणार 19, म्हणजे या बाजूला 18 या बाजूला 18 ही झाली 36 आणि मध्ये असणार विनीत, बरोबर, या बाजूला 18 या बाजूला 18 आणि मध्ये असणार विनीत। कसा मधला मुलगा कसा काढला, 37 मागचा अंक घेतला त्याला दोनने भागलं आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला,
म्हणजे इकडे 18 इकडे 18 36 आणि मधला एक विनीत 37 म्हणजे विनीतचा नंबर किती असणार 18 आणि 1 19 म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे असतात धन्यवाद.